ठारेपाडा येथील जंगलात चंदर चोरी करण्यासाठी आलेला पुष्पराजला आडा घालण्यासाठी एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटना पोहोचली, पण त्यांच्या येणे अगोदरच पुष्पराजची टोळी पसार झाली होती. ठाणेपाडा जंगलात काही अनोळखी व्यक्ती चंदनाचे लाकडे तोडत असल्याची माहिती ठाणेपाडा येथील बकरी चारणाऱ्या व्यक्तीने आदिवासी क्रांती दलाचे कार्यकर्ते भरत साबळे यांना संपर्क करून कळविल्यानंतर काही वेळातच संघटनेचे सर्व पदाधिकारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. परंतु त्यांच्या घटनास्थळी पोहोचण्याची चाहूल लागताच चंदन तस्करांनी तोडलेला चंदन तेथेच टाकून फरार झाले, तर तोडलेला चंदन संघटनेचे पदाधिकारी यांनी वन विभागातील कर्मचारी भानुदास वाघ यांच्याकडे सोपविला. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी क्रांती दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चंदन चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. जागर जनसंसाठी जीवनमाळी नंदुरबार.